अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात सोनगावजवळ सोनगाव शिवणी धरण प्रकल्प आहे। यंदा भरपूर झालेल्या पावसामुळे धरण 100% भरले असून धरणाचा ओव्हरफ्लो सतत सुरू आहे। या धरणाच्या भिंतीलगत असलेल्या शेक्टो हेक्टर शेताला पाझर फुटले असून पाण्याचे मोठे प्रवाह सतत वाहत असल्याने शेताला तलावाचे रूप प्राप्त झाले आहे। त्यामुळे शेतातील पिके या पाण्यामुळे नष्ट होणार असून यापुढे शेतकऱ्यांना शेतीही करता येणार नाही। त्यामुळे राज्य शासनाने त्यांची शेती अधिग्रहित करून त्यांना त्वरित मोबदला द्यावा अशी मागणी सोनगाव शिवणी धरणाच्या भिंतीलगतच्या शेतकऱ्यांची आहे। प्रजेत पहाडे, अमरावती। की या धरणामध्ये जे जमीन गेलेली आहे त्याच्या पडीकडले सुद्धा काही जमीन पाण्यामध्ये डुबलेली आहे, त्यांचा सुद्धा सर्वे करण्यात यावा। आणि या धरणाच्या खालून जी बाकीची जी जमीन आहे ती 5 ते 7 वर्षापासून पूर्ण पाण्यामध्ये आहे, त्यांनी अजूनपर्यंत ती अधिग्रहण केलेली नाही, त्यांना सुद्धा त्याचं अधिग्रहण करून त्यांना तर मोबदला देण्यात यावा। महत्त्वाचे एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। प्रशांत शिरभाते, शेतकरी। आमच्या इथे जो प्रकल्प झाला 2016-17 पासून या प्रकल्पाचं पाणी आमच्या शेतामध्ये पाझरून आमच्या शेताचं अतूनच नुकसान झालं आहे। आणि यावर्षी तर धरण 100% भरलेलं आहे, त्यामुळं आमच्या शेतात पाणी पूर्ण साचलेलं आहे आणि 4 दिवसापासून पाणी निघत आहे। त्यामुळे बा याच्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना करण्यात यावी।